सर आपके प्रोडक्ट के बारे में कुछ बताइए ना। हाँ जी, ये हमारा मेन प्रोडक्ट का गिम्बल है, 4.6 का वेट लेता है, ये मिररलेस के लिए मेन प्रोडक्ट है। इसके बाद हमारे पास जॉमी के माइक्स है, फिर इंस्टेंट कैमरा लोमोग्राफी का, और हमारा मेन और बेस्ट लाइट्स, इसमें तरह तरह की लाइट्स है, और 400 की मिलेगी, ये 200 है और स्पीड लाइट भी है। सर आपने नाम नहीं बताया। मेरा नाम राजेश है और आप लोग टेथरिंग केबल भी रखते हैं। ये किस लिए यूज होता है? ये लाइव शूटिंग के लिए, जैसे आपको इंसेट पीसी पे रिजल्ट चाहिए तो आपको ये लेना पड़ेगा। एक्झिबिशन घेतल्यामुळे वेगळंच स्वरूप आलेलं आहे आणि संजय सारडा, श्रीराम जाधव यांनी हे सगळं नियोजन करून हे अतिशय चांगल्या प्रकारे एक्झिबिशन बनवलेलं आहे। सर आपलं काय मत आहे? सर नवीन टेक्नॉलॉजी अगदी स्वस्तात आणि कमी वेळेत मुंबईपर्यंत पोहोचवायचं काम माध्यम होत आहे। 17-18-19 दिवसांनी अगदी मुंबईच्या लेव्हलचं इथं एक्झिबिशन झालेलं आहे। कोरोना बेबी शूज, प्रॉप्स, वेगवेगळे कॅमेरे, अतिशय
सर नमस्कार। अरे अरे थोडस बोला एक्सपो बद्दल। हा नमस्कार सर, कि चांगली फोटो व्हिडिओ एक्सपो 2022 इथे सर्व फोटोग्राफरांचे सहर्ष स्वागत। मराठी फोटोग्राफरांच्यासाठी आपण संपूर्ण मराठी थीम आपण क्रिएट केलेली आहे, जी वेडिंग आल्बम असेल, वेडिंग पत्रिका असेल, वेडिंग सगळ्या गोष्टी आपण इथं मराठी वेडिंगची आहे, ती मराठी वेडिंगची जी थीम आहे आपण इथं फोटोग्राफरांच्यासाठी आपण क्रिएट करून दिलेली आहे। सर्व फोटोग्राफरांची अनुराग बद्दल कोण बोलणार? बोला ना कोणीतरी, अनुराग बद्दल बोला। नमस्कार, मी दिगंबर कोळेकर। सांगली सारख्या ठिकाणी पुण्या आणि मुंबईच्या तोला मोलाचं असं जे आता हे एक्झिबिशन भरलेलं आहे, खरं तर विश्वास बसत नाही की एवढे लोक एवढ्या कमी वेळात येतील इकडं। खूप छान, आणि माझा स्टॉल पण आहे इकडं आणि खूप चांगले बुकिंग पण व्हायला लागलेत। तर मी सारडा सरांना द सन आर्ट व्हिडिओ द सन आर्ट स्टुडिओ यांनी हे जे एक्झिबिशन भरवलेलं आहे अतिशय उत्कृष्ट आहे, आणि इथं सगळ्या म्हणजे इकडच्या भागातले लोक, अगदी पुण्या मुंबईचे पण माझे फोटोग्राफर मित्र इकडं आलेले आहेत।
खूप छान नियोजन, अतिशय उत्कृष्ट नियोजन आहे. वर्कशॉपचं एक साईडला वर्कशॉपचा पेंडॉल आहे, एक साईडला स्टॉल्स लावलेले आहेत, त्याच्यामुळं ज्यांना वर्कशॉप करायचं आहे ते वर्कशॉपकडे जात आहेत आणि स्टॉल करायचं म्हणजे डिस्टर्बन्स होत नाही आहे. ज्यांना वर्कशॉप करायचं आहे, बऱ्याच ठिकाणी असं होतं की हे एकत्रित असतं त्यामुळं वर्कशॉप करणाऱ्या लोकांना डिस्टर्ब होतं, पण इथं खास वर्कशॉपसाठी वेगळा पेंडॉल केलेला आहे, वॉटरप्रूफ, खूप चांगलं नियोजन. थँक्यू व्हेरी मच द सन आर्ट स्टुडिओ. मराठीत बोला. मराठी इंग्लिश में बोलो. इंग्लिश चलेगा? इंग्लिश में चलेगा. ओके, ये तो डिसेंट से दिस इज फॉर दिस इज बीएससी टेम्पलेट्स यूजिंग फॉर फोटोग्राफ बीएससी एंड ऑल अदर सॉफ्टवेयर. So what is this speciality? What is this speciality? This speciality is special design, new design. Pardon? Marathi, basically it's illegal. Okay. So you have created this? Yes. Okay. Thank you. My name is Jitendra Vanpede. I am a Fuji Films as a technical representative. I work in two segments. One is MBSS and the other is medium format. Fuji Films has a color technology for Sangli. त्यामध्ये रिअल एशियन टोनला मॅच केलं जातं आणि इथे जो आता तुम्ही म्हणतात की एक 64 जो कॅमेरा हा 26.1 मेगापिक्सल आहे, इन बॉडी इमेज स्टेबिलायझेशन आहे, त्यासोबत 240 FPS स्लो मोशन आहे आणि 4K 60 FPS 10 मिनिट शूट करतं, 420 ऑटो फोकस आहे विथ आय फोकस, स्लो मोशनमध्ये सुद्धा हा आय फोकस करतो. सांगली फोटोग्राफी एक्सपो 2022 याचं नियोजन सगळ्या शेड्यूलनी केलं आहे, त्याला फोटोग्राफर लोकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला, त्यामुळे आमच्या बंधूंची आमच्या खूपची आशा असं वाटली आहे की आपण हा एक्सपो किंवा ही शृंखला आता दरवर्षी सुरू करायची असं मानस आहे आपलं आणि जास्तीत जास्त याच्यापेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न करू. पहिलं वर्ष आहेत, काही त्रुटी असतील, काही गर्दीमुळे थोडस आपल्याला त्रास आहे, तो मी जास्तीत जास्त पद्धतीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यापेक्षा आणखी चांगलं काही फोटोग्राफरना देण्याची भविष्यात याचा प्रयत्न करणार आहोत. एवढं सांगतो मी, 2 मिनिट असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला डायरेक्ट डायरेक्ट बोला, तुम्हाला काय वाटतं? सर इसके प्राइस क्या है? अभी हम लोग जो ऑफर प्राइस जो दे रहे हैं प्रोजेक्ट हम लोग दे रहे हैं, जैसे इसका 4,500 प्राइस है प्रोजेक्ट का, अभी 2,500 में दे रहे हैं. 32 GB के पेन ड्राइव के साथ आता है, 28 GB का डेटा है. थैंक यू. फोटो व्हिडिओ एक्सपो 2022 सांगली हा भरवण्या पाठीमागचा उद्दिष्ट असं होतं की आपण कोरोनामध्ये 28 वेबिनार्स घेतले होते ऑनलाईन. 28 वेबिनार घेत असताना असं लक्षात आलं की काही आपली इंडस्ट्री जी होती ती कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे खूप पाठीमागे गेलेली, कारण लॉकडाऊनमध्ये काही आपल्याकडे सोर्सिंग नव्हतं. त्यानंतर मग फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर किंवा इंडस्ट्रीमधून आपल्याला मागणी आली की असेच जसे वेबिनार आपण आयोजित केले ऑनलाईन, तसंच आपण एक फेअर आयोजित करावं. तर त्यानंतर संकल्पना अशी केली की आपण हे सांगितलं एक छोटस फेअर घ्यावा
आणि प्रत्येक फोटोग्राफरला इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे ज्यांना इन्फॉर्मेशन भेटावी या उद्दिष्टाने आपण सर्व कंपनींना रिक्वेस्ट करून त्यांचे स्टॉल इथे आपण स्टॉल इथे अरेंज करायचा आम्ही प्रयत्न केला. दुसरी गोष्ट अशी की त्याची भावना असते की मला नॉलेज मिळावं. काय होतं की जनरल आपल्या गावामध्ये एखादं फेअर असेल तर तो मन मोकळेपणाने बघतो आणि कोणतीही गोष्ट त्याला बघायला कोणतंही बर्डन राहत नाही आणि टेक्निकल नॉलेज त्याला मिळाल्यामुळे तो स्वतःची गरज आपली समजून ते प्रोडक्ट घेतो. आपली इन्व्हेस्टमेंट आपण किती इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा आपली गरज काय आहे हे सर्व बघून इथं फेअरमध्ये प्रॉडक्ट घेतो. तर आज हा पहिला दिवस आहे फेअरचा, खूप छान प्रतिसाद आहे. एक तर कसं आहे की मुंबई आणि पुण्यामध्ये जे होतात त्याच्यामध्ये काय मेट्रो सिटीमध्ये सर्व फॅसिलिटीज असतात पण मॅक्झिमम आम्ही इथे सर्व काही आमच्या तरीनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही वर्कशॉप आम्ही अरेंज केले, त्यानंतर डेमो तर आहे सर्व कंपनीचे, त्यानंतर स्टॉल्स अरेंज केले म्हणजे आपल्याला अल्प कमीत कमी रेटमध्ये आपल्याला फूड वगैरे पण अरेंज केलेला आहे. एंट्री मोफत आहे, म्हणजे एंट्रीला काही पैसे नाही आहेत. तर अशा तऱ्हेने आम्ही ह्या सर्व उपक्रम राबवलेला आहे आणि खूप छान प्रतिसाद मिळतो. असाच प्रतिसाद पुढे ये 2875 है जी टू कैमरॉन का, ये
रिस्पेक्ट आपने जितने लिए है इस पे हम लोग कस्टमर के लिए 2000 रुपीज कैशबैक देंगे, और इसे अगर कैशबैक अवेल कर रहे हैं तो हमको टाइम ऑन की साइट पे जाके इसको रजिस्टर करना है। आज सर डामांडोनी जो एक्सपो सुरू केला आहे 3 दिवसासाठी सर्व फोटोग्राफरसाठी एक चांगला क्षण आलेला आहे आमच्या सांगली जिल्ह्याला। लांब लांब जाऊन आम्ही एक कार्यक्रम अटेंड करत होतो, आता 3 दिवस आम्ही याचा चांगला आनंद घेणार आहे। आमचा वेलफेअर फोटोग्राफी असोसिएशन इस्लामपूर वाळवा तालुका आणि शिराळ तालुका इथून भरपूर लोक इथं या कार्यक्रमासाठी आज दाखल झालेले आहेत, काही उद्या काही परवा येतील, आणि इथे वेगवेगळ्या कंपनीचे चांगले चांगले स्टॉल आलेले आहेत, आम्हाला याचा चांगला उपयोग झालेला आहे। त्याबद्दल सारडा बंधूंचा मी पूर्णपणे असोसिएशनच्या वतीने आभारी आहे। सर आज सांगली ते सनाट आणि बालाज मीडिया शिल्पा विजयन आणि ग्रे अकॅडमी यांच्यावरती फोटोफेअरची सुरुवात झालेली आहे। पहिलाच दिवस खूप छान गेलेला आहे, जवळपास 1500 फोटोग्राफर बंधू भगिनींनी आज लाभ घेतलेला आहे। आज 2 वर्षांचे झाले पराग शिंदे सर आणि अमित शाह सरांचं, ही दोन्ही वर्ष पूर्ण झालेले आहेत। 52 स्टॉल या फेअरमध्ये आहेत। उद्या आणि परवा 2 दिवस असंच वर्कशॉप आणि फेअर होणार आहे, तर आपल्या भागातील सर्व फोटोग्राफरने याचा लाभ घ्यावा असं मी आयोजकातर्फे आपल्याला आवाहन करीत आहे। कधी कोण याच्याबद्दल विचार केला? तुमचा जे काय बिझनेस आहे 10 लाखाचा कॅमेरा असून देऊ, तो तुमचं प्रेझेंटेशन, तुमचं सगळं काम तुमचं स्क्रीन वरती काम करताय आणि तुमचं पूर्ण प्रेझेंटेशन तुमच्या स्क्रीन वरती दाखवताय, मग ती स्क्रीन कशी असावी कोण सांगू शकताय? कुणी पण आजचा ग्रुप गर्दी खूप छान होती, आलेले फोटोग्राफरनी नक्कीच एन्जॉय केलं असेल। खूप गर्दी असल्यामुळे मलाही बरं वाटलं बोलायला, आणि आजचा पहिला दिवस खूप छान झाला। जास्तीत जास्त फोटोग्राफरनी पुढच्या 2 दिवसात यावे। आपको क्या बोलना है ये फेयर के बारे में? बहुत बढ़िया फेयर है, हम लोग इनसे रिलेशन बनाने को आए हैं। इनको इनसे जैसा बिजनेस करने का रिटेल बिजनेस हम सीख रहे हैं इनसे। बोला बोला बोला। मुंबईचं चुलूक राहणार तुम्हालाच करणार नाही की आता आम्ही कशी ऍडजस्टमेंट करू अशी आपल्याला वेळ आणि खर्चिक जे झालंय तो वाचवण्याकरता आपल्या भागात आपण आता असे आपण GoPro 11 लावलाय, पूर्ण जगात येऊन 48 तास आले, 48 तास आपण सोनीचा FX6 लावलाय लेटेस्ट या महिन्यात या गोष्टी सांगलीच्या दारात आणल्या, आणि सांगली आपलं काही नाही, आपला पश्चिम महाराष्ट्र कोकण भाग संलग्न करणार 3 दिवस आहेत, संलग्न सातारा जिल्हा आपल्याला, जेणेकरून आपल्या भागातल्या लोकांना 5 दिवसासाठी आतावर एक चांगला एक्सपो उभा करायचा आहे, जिथं सर्व विनामूल्य असेल, तिथं लोकांना वेळ घेता येईल, तिथं लोकांना डेमो घेता येईल, तिथं लोकांना फायनान्स वापर करता येईल। लोकांना काय झालं तो मुंबई शिवाय हा भाग अशी अनेक प्लस पॉईंट आहे माहिती काय, आपल्या इथं समजा जर कोणी ऍडव्हान्स दिला त्याला काही भीती नाही ना, सनाट स्टुडिओ आपल्याला जबाबदार आहे, त्यांना कुठलाही स्टॉल आहे आपली जबाबदारी आहे।
आज कधी कधी परगावी जरा लोक घाबरतात किंवा वस्तू उचलून न्यायला घाबरतात कुठे त्या लोकल मधन कसं घेऊन जाणार ट्रेन मधन कसं घेऊन जाणार हा आपल्याकडचा फायदा आहे आणि इथं 200 रुपये मिसेसना आणू शकताय भाऊ बहिणीला आणू शकताय असिस्टंट मॅनेजरला आणू शकताय मुंबईत एवढ्या लोकांना घेऊन जाऊ शकता.